सो गाइज वेलकम बैक टू माई चैनल। गाइज आज हम आ चुके हैं फिर से वही नर्सरी में। अभी गाइज चलते हैं अंदर। गाइज अभी ये नर्सरी का बोर्ड है, उनका नंबर भी नीचे है। चलो अभी बढ़ते हैं नर्सरी की तरफ। सो गाइज अभी हम अंदर तो आ चुके हैं, इधर बोर्ड लगा हुआ है। अभी हम अंकल से पूरी इंफॉर्मेशन लेंगे। उससे पहले मैं आपको बता दूंगा कि इस लोकेशन की इंफॉर्मेशन मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा, आप देख लेना। और उधर वो अंकल है, उनसे पूरी इंफॉर्मेशन लेंगे। मेरा फ्रेंड रोशन, वो सवाल पूछेगा, अंकल जवाब देंगे। ये आपको सारे पौधों के रेट्स वेट सब आपको पता चल जाएंगे। डोंट टेक टेंशन, चलो अभी बढ़ते हो, पॉज कर दो भाई। चल आता अपन काकांच्या नर्सरी यांची त्यांना मिळूया। चल काका, तुमचं नाव? दिलीप कोळी। रोहित बोला कोळी। बरं, तुम्ही नर्सरी कधीपासून स्टार्ट केली? 8 महिने झाले। 8 महिने झाले। नर्सरीचं नाव काका? श्री गणेश आहे। ठीक आहे, आम्हाला आता काका आपल्याला थोडी थोडी इन्फॉर्मेशन सांगणार आहेत, ते आपण ऐकून घ्यावे। सर इकडून सांग येतात वडांचं पिंपळाचं। काका जोरात बोला। हे पपईचं झाड आहे, कलम केलेली आहे। तैवान रेलेली 780। ठीक इथला मी जमणार आहे। तैवान रेलेली 780 कितीचे आहे? चांग चांग जाऊ दे त्याला। हे 50 आहे। 150 आणि हे कसे आहे काका? लग गोल्डन बांबू। गोल्डन बांबू आहे। 30 रुपयाचे वडाचे झाड। ऍपल बोर ग्राफ्टेड हे कितीचे? हे 80 रुपये। 80 रुपये। आणि हे मोसंबी आहे, कोहिनूर मोसंबी नागपूर, कितीचे? ते 80-60 रुपये। कोहिनूर म्हणजे असं काही त्याचं नाव आहे, व्हरायटीज। त्याच्यानंतर मोसंबी आहे, हे मोसंबीचं पुढचं हे हां ते कितीचं? मोसंबी 60 रुपये। 60 रुपये। त्याच्यानंतर चिंच आहे। चिंच हां, चिंचेचं कितीचं आहे? चिंचेचं 40 रुपये। 40 रुपये। त्याच्यानंतर चिकू आहे। हे चिकू कालापत्ती। चिकू कालापत्ती हां किती? कालापत्ती 80 रुपये। त्याच्यानंतर ग्रीन ऍपल बोर। कुठं ग्रीन ऍपल बोर? बोरचं बी शूटिंग घेतो का? ग्रीन ऍपल बोर। त्याच्यानंतर तैवान पिंक पेरू। हे पेरू आहे? हां तैवान। हे पेरू कितीचे? ते पेरू 80 रुपये। बोनसाई आहे आणि याच्यानंतर हा मोठा पेरू आहे। मोठा पेरू कितीला? हा मोठा पेरू 4 फुटाचा आहे साईज, मिनिमम 60-70-80 रुपये पर्यंत आहे। आणि त्याच्यानंतर मग सीताफळ आहे, NMK गोल्ड। कोणता? हा सीताफळ। हा NMK गोल्ड। हा NMK गोल्ड धुळे। त्याच्यानंतर काजू आहे। काजू प्राइस काय? हा काजू पण झाड। हे काजू याची प्राइस काय काका? त्याची प्राइस 30 रुपये। आणि याची काजूची? काजूची 70 रुपये। काजू उगता कसे? उगता कसे? ते पेड होत ना त्याचं, पेड होतो, मोठा पेड होतो, त्याला काजू लागतात। हां आज काय आलं आणि काका हे? आणि ते सोची फुले, म्हणजे त्याला जिनिया म्हणतात। आणि केवढे केवढे वाढतं? म्हणजे साधारण 1 फुटाचा साईट राहते। कितीचे? कितीचे? 20 रुपये। 20 रुपये। हां काका आज दोड भी देती। आणि हे कसे? ते अजून तयार आहे, कलम प्रोटेक्शन चे तयार। लिंब नाही आहे तो मधुकामिनी। मधी मधुकामिनी म्हणजे काय येतं? फुलं येतात विंडो गार्डन डेव्हलपर इथे आउटर ते बेड फ्लॉवर चे।
खूप मोठे होते ना असे. हो हे कसले आउटडोर प्लांट आहे ते. हे कसले अशोका. अशोका त्याच्यानंतर पिंपळ. हे पिंपळ पिंपळ किती पिंपळ आहे 80 रुपये 60 रुपये 30 रुपये पर्यंत. आणि आपण हे किती छे कडुलिंब आहे. कडुलिंब 20 रुपये 30 रुपये 40 रुपये छोटे मोठे सर. त्याच्यानंतर ग्रीन हे अरेका पाम किती छे ही मोठी साईज 300 रुपये. त्याच्यानंतर छोटी साईज 250 रुपये. त्याच्या साईज नंतर 200 रुपये. त्याच्यानंतर परत 150. हा 300 रुपयाला आहे 12-12 ची बॅग. 300 रुपयाचा 12-12 ची बॅग बस. आणि हे कशाच आहे मोरपंखी का कितीचे. लकी पण मानतात ना. लकी पण मानतात ना कुठे. नाही नाही ते इंडोर आउटडोर प्लांट आहेत. खूप वक्त का केवढे केवढे होत आहे. तो साधारण 10 फुटापर्यंत जातो. 10 फुटा. हे तुलसी. ते तुलसी 4 व्हरायटी मध्ये आहे. तुलसी कृष्ण तुळस कापूर तुळस मेंथॉल तुळस. कितीचे 4-10 रुपयापासून 50 रुपयापर्यंत. 10 रुपयापासून 50 रुपयापर्यंत इंडोर आहे का. याच्यामध्ये रबर प्लांट आहेत. नको ना हे रबर प्लांट. हे रबर किती एक नंबरचा रबर प्लांट. त्याच्यानंतर तो जुनिया आहे. रबर प्लांट किती. हो फुलावाले सर. पूर्ण रबर प्लांट कितीचा आहे. रबर प्लांट मिनिमम मोठी साईज छोटी साईज आहे ना. ही मोठी साईज आहे 60 रुपयाची. त्याच्यानंतर छोटी साईज आहे 50-40 रुपयाची. आणि हा नागफणी आहे 2 नंबर. आपल्या याच्यामध्ये स्पॉटमध्ये 60 रुपये 70 रुपये. ओके. त्याच्यानंतर इकडे आहे बघा हे नागफणी आहे पूर्ण. आणि हे जिनिया आहे. जिनिया. हा जिनिया सीजन प्लांट. सीजन किती साईज असते. तेवढीच असते मिनिमम. एवढीच का. हो यालाच फुलं लागतात. चांगले पण फुलं आहे. त्याच्यानंतर हे बघ इंडोर प्लांट. इंडोर प्लांट हे कसे लावले तुम्ही. हे बघा जरा थोडंसं वेगळे दिसत आहे. टिश्यू कल्चर. हे काय बट टिश्यू कल्चर. एवढं शेजच लागत आहे. हा केवढे होता मग. प्रोडक्शन तयार करावं लागते. केवढे मोठे होत आहे. हे साईज 1 फुटापर्यंत. एवढेशे. हा मग ते एवढ्या याच्यात लावले तेवढेच असतील ना. त्यानंतर हे बघ स्नॅक प्लांट. किती स्नॅक प्लांट. 100 रुपये 60 रुपये 80 रुपये. हे रोप तयार केलेले. काय रोप तयार केलेले. हे राजाडू. हे राजाडू. याचं नाव काय. स्नॅक प्लांट. स्नेक प्लांट. स्नेक प्लांट. आणि हे ना प्रुटन आहे इंडोर प्लांट. बाकीचे पूर्ण आहे. पूर्ण टोटल व्हरायटी मध्ये इंडोर प्लांट. बघाले ना आता. मनी प्लांट. निवेल. हा हे पेट्रा. पेट्रा किती. पेट्रा मिनिमम 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत आहे. स्ट्रॉबेरी. हे स्ट्रॉबेरी. हा स्ट्रॉबेरी किती छे. स्ट्रॉबेरी 60 रुपये. स्ट्रॉबेरी से काय. आणि हे त्याच्यानंतर हा संक्रांत वेल आहे. मेथी ग्रास आहे. शोचे. आणि हे बाकीचे सगळे शोचे. आणि इकडचे पण ते अरेका पाम आहे पूर्ण टोटल. टोटल किती आहे. तिकडून बघ आता पुढे जा. आता त्याला दिलीपला माहित आहे. जा सांग दिली. गुलाब बिलाब ते सांग त्याला. जाय दे थोडं. याचं नाव नाही माहित आहे मला. हे कसं आहे. आम्ही सांगितलं गुलाबाचे. त्या साईडला गुलाब. हे गुलाबाचे ना. हे गुलाब. याची साईज केवढी असते काका. साईज एवढी राहते. एवढी एवढी 2 फूट. हा
आणि म्हणजे कलर असतील ना वेगळे हा कलर कलरचे फुलं आहेत हे गुलाबी आहे हे व्हाईट आहे आपला शेंद्री कलरचा आहे शेंद्री कलरचं कुठे आहे या इकडे कुठे याच्यात फरक आहे याच्यात फरक आहे हे तीन कलर आहे याच्यात डबल कलर आहे बापरे डबल कलर आहे का हा डबल फुल आहे त्याला डबल कलर वाला इकडे सोनचाफा आहे हिबिस्कस हे सोनचाफा 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 शंटस वास येतो याचा फुल आल्यावर हा पानांचा वास घेतोय त्याला फुल येत किती तो हे कडी येते फुल येत याच्यात फुल एक सुगंध खुलत सुगंध वास येतो हे झाड किती तो हे 150 रुपये आणि इकडे जास्वंदच आहे का जास्वंद लाल कलर मध्ये आहे व्हाईट आहे पिंक मोगऱ्याचं काढायचं का मोगरा कुठे हा मोगरा आहे मोगरा गावरानी अनंत ही अनंत आहे अनंत हा हे केवढे होता हे 2 ने 2.5 फूट होत अनंत आहे मोगरा आहे याचा सेंटर वास येतो वास बघा भारी वास मोगरा हे गुलाबी आज 50 वाला कुठे हे गुलाबी डबल करा फुल येतो मधमाशी फुल तो कायला येतात मधमाशी ते आरे कपाम आरे कपाम खालचं एवढं झाड कस काय हे गार्डन मधील आहे खालचं झाड कस काय हा हे खूप मोठं होतं ना मोठं होतं ना एकदम मोठं मोठं कमीत कमी तरी 20 फूट 20 फूट होत चला त्या साईडला ही नर्सरी तुमची जमीन किती अजून पुढं तिकडून मालकाचा बंगल्यालो सोनचाफा 2 कलर मध्ये सोनचाफा 2 कलर मध्ये एक पांढरा कलर एक लाल कलर पिंक हे कसलं सोनकेडी चला पुढं हे कसलं झाड हे चाफा आहे चाफा चाफा पप्पा काय तुळस हे तुळस हे कसलं वेगळं दिसते मला थोडं हे घास आहे घास टोचत याचे नाही हे टेबलवर ठेवायचं आपल्या जेवणाच्या टेबलवर ठेवतात जेवणच्या टेबलवर डायनिंग टेबलवर हा म्हणजे शो म्हणून अच्छा त्याच्यासाठी का चला जा पुढे बघू हे कसले हे आपलं बेलाच बेल 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 ओके
आणि हा कोणता आहे काका? ये चांदणी गुलाब आहे. चांदणी गुलाब आपण सागोनी लावतो ना. हा फणस. फणस फणस चांगले झाड आहे. इथे हे फणसचे कितीचे? हे 200 रुपयाला. फणसचे 200 चालत. आवडा हे कितीला आहे हे झाड? साडेतीनशे रुपयाला. पुढचे बघू. हे कितीचे? हे जांभळे. जांभळ कितीचे आहे? जांभळाचे 200-250 पर्यंत. 200-250 हा जांभळाचे असतील तर मागे असतील. किती मोठे होतात? ये नारळाचे. एवढं मोठं 400 चे? चला नारळ किती मिळतील? 400 चा आता एक नारळ मिळत. 400 चा नाही मिळत. 50 तेच विचार कर ना. आपण जर बिझनेस सुरू केला तर. हे कितीचे झाड? की हे 800 रुपयाचं आहे. कसले झाड आहे? हे पाम आहे. पामनी ते सांगितलं ना मी राजवीरकडे ना. ते हरिका पाम राजवीर नाही राजवीरकडे राजवीरकडे हरिका पाम. आता काय तुमची अजून किती करणार आहे नर्सरी मोठी? ही मोठी होणार आहे. पुढं लय जागा आहे. इथं आपलं लॉन्स लॉन्स हे होणार आहे. लॉन्स मध्ये काय होणार आहे? आता ते लग्न लावता ते मंगल कार्य. तुमचं जे ते पण मालकाचं जे संतोष मालिक ते आहे का? मी मॅनेजर. मालिक मालिक ते घर त्यांचा चॉकलेटी बंगला आहे ना तिकडे राहतो. ते चॉकलेटी बंगला आहे का? ते आमच्या मागे लागली होती एक दिवशी. कशाला लागली? आम्ही तिथे आंबे तोडायला गेलो होतो. तो का याचा बोर्ड दाखवून घेतला तो बोर्ड. तुम्ही एकदा वाचून सांगा तो बोर्ड. मराठी मध्ये सगळ्या श्री गणेश नर्सरी. आमच्याकडे सर्व प्रकारची फुले झाडे फळ झाडे शोभेची झाडे इनडोअरचे झाडे आउटडोअरचे झाडे इंडस्ट्रीजच्या सर्व प्रकारच्या व्हरायटीज होलसेल दारात मिळतील. वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा. नंबर आम्ही देऊन देऊ. नंबर देऊन देऊ. हां चला आता जातो आम्ही पुढचं तुमचं बघतो एरिया. यांना दाखवतो मी जातो. ते वाव हे नाही का आपलं काय इकडे वावरून दाखवायचं राहिले. हो दाखवू ना. थांब लाल माती घेतली का झाड लावायची? हा हे झाड लावायची लाल माती. याच्यात खत खत माती मिक्स लाल माती इंदूर कडून आणलेली. इंदूर? हा गाडी भरून आहे ती लाल माती. 80 रुपये गोणी आम्ही विकतो इथं. 80 रुपये सिमेंटची गोणी भरू. ती कसली माती मागची? ती अशी जे वावराची. काय झाड जेवढे पण नॅचरल असतील ना केमिकल बिमिकल काही नाही. नाही काही नाही आपल्या हाताने लावलेले. ते काय असतं ना तिथे शेतकरी लय काम करत असता. चला आम्ही आता स्लो मोज घेऊ. चला चला आता बघू काही. सो गाईज जैसे की अंकलने सब पेड़ पौधों की इन्फॉर्मेशन दी थी बट उन्होंने बहुत घाई में दी क्योंकि उनको बाहर जाना था. आगे प्रोग्राम है और हम परसों से ये हो रहे थे. मतलब ये देखो नीचे ही पेड़ पौधे. आपको पसंद आया होगा तो इस वीडियो को लाइक कर देना शेयर कर देना और क्या सब्सक्राइब कर देना. हाँ ना यार इसको बार बार बोलना पड़ता है. चलो अभी इतने सारे इन्फॉर्मेशन तो आपको मिल गए और आपको क्या चाहिए बोलो. क्या चाहिए आपको? और अभी ऊपर एक स्लो मतलब एक वीडियो निकालने का है. मेरे को ऊपर जगह तो दिखी है. चलो ट्राई करते हैं अभी. चल जाते. सो गाइस इतनी पूरी बड़ी नर्सरी है. ये देखो आगे एक वो कंस्ट्रक्शन बिल्डिंग दिख रही है. उधर तक इनका पूरा है मको रोशन.
ये पूरा है गाइस, ये देखो इतना पूरा। और उधर शेतकरी लोग अभी शेतकरी मतलब वो फ्लावर उगा रहे हैं अभी भी उधर। किसान लोग बोलो काय बोलो, किसान लोग क्या कर रहे हैं? किसान लोग क्या कर रहे हैं देखो, वो तो अपना काम कर रहे हैं, ऊपर से ले रहे वीडियो। और ऊपर तो जाना नहीं बनता क्योंकि अपन बहुत ही ऊपर आ गए। हाँ, झटका लगे और खाली पड़ेंगे। बहुत ऊपर आ गए हम अभी, और ऊपर तो नहीं, अभी हम उधर जाएंगे फार्मर्स के इधर जाएंगे और आपको थोड़ा वीडियो दिखाइए, उनसे बातचीत करते। चलो पॉज करते हैं, पॉज करने को मेरे को नहीं जमेगा। काका काढ़ ला वीडियो पर, क्या करता है? नहीं जाए तुम्हारा छेवेला एका शेतकरी काय करते? फुलं सुकवताय का? आपले नाही दादा, ते फुलं सुकवताय मग ते गहू टाकले तिकडे। गहू पण आहे का? हिरवे हिरवे गहू आहे का? हे नर्सरी मध्ये गहू पण विकत नाही मग लावले? अरे लावले असता विचारू का त्यांना? मग आपले दे दे। चला सो गाइस, इधर अभी गहू तांदूळ उगरे गहू उगरे पूरा दूर, देखो इतना बड़ा उनका फार्मिंग है। और ये साइड भी उनकी गाइस, भूलो मत, ये वो बिल्डिंग तक और उधर तक ये साइड उनकी ही है। चलो अभी आगे, अभी पानी इसलिए हम अंदर नहीं जा सकते। हाँ ये देखो बहुत सॉफ्ट माटी है, ये देखो पानी पूरा है, देखो इसलिए हम अंदर भी नहीं जा सकते, नहीं तो आपको पूरा अंदर जाके दिखाते। इधर हमको चलते भी नहीं आ रहा अच्छे से। ये देखो गाइस इस साइड पानी पूरा, अंदर गए ना चप्पल निकाल के जाना पड़ेगा। नहीं नहीं मेरी चप्पल गीली भी हो गई, ये देख। ओ शिट, मेरे शूज नहीं गीले होने चाहिए। ओ शिट, मेरे शूज भी गीले हो रहे। भागो अंदर, भागो बाहर, भागो भागो। चलो गाइस अभी पॉज करते हैं और शूज को पूछ लेते हैं। असं काय करताय काका तुम्ही? माती बाजूला घेताय का? पाणी तिकडे जात नाही ना, सुकतंय ना ते, म्हणजे इथं पूर्ण माती होऊन जाते का अशी? म्हणजे हे पण खोदायचं काका? आम्ही खोदू का? आहो आम्ही शेतकरी ना, पेठ साईडला शेत आहे आमचे, पेठ साईडला शेत आहे। प्रशांत बदाने माहिती का? प्रशांत बदाने पेठ पेठचे का तुम्ही? पेटलाम शेतकरी जनाव, पेटलाम जे किती शेत आम्ही किती केलेले असे पाणी न कोडून। ए बाळा व्हिडिओ स्टार्ट केलाय का? व्हिडिओ स्टार्ट आहे का तू? हो पाणी नको उडून रोशन बरोबर बाबा, पुढेच जाऊ दे पाणी लई उडतो। सवय झाली आहे खाली करना व्हिडिओ। पाटी आणावं लागेल काय आणायची? पाटी 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 पाणी काढायला? माती टाकायला? माती करू ना आम्ही काम हो दाम। सो गाइस ये व्लॉग एंड करने के बाद आ गई है, सुबह बहुत थक गए थे, मैं मेरे फ्रेंड के घर पर आया हूँ, पढ़ाई कर रहे हैं। ये व्लॉग एंड करते हैं और हम आपको मिलते हैं अगले वीडियो में। बाय।